काय बंटीजी, खूप काही मागताय वाटतं बाप्पाकडे? अक्कासाहेब, नाही, आपलं थोडस मागत होतो. काळजी करू नका, तुमची इच्छा नक्की पूर्ण होणार. खरंच अक्कासाहेब? हो, माझा विश्वास आहे. बाप्पा चांगल्या माणसाचं नेहमी ऐकतो. तुमची पण जी काही इच्छा आहे ती तो नक्की पूर्ण करणार. मला सांगा, तुम्ही रुपालीला इथे कुठे पाहिलं का? हा, वो रुपाली बहन बाहेर गई आहे आणि जाताना मला सांगून गेली की कोणी विचारलं तर सांगा मी बागेत आहे म्हणून. बर बर बर, मी आलेच. तुमचं चालू दे. बाप्पा, ऐकलंस ना? अक्कासाहेब पण म्हणाल्यात आपली इच्छा पूर्ण होणार म्हणून. तू आपली इच्छा पूर्ण करशील ना? दहा मिनिटात येते ती. तू काय घेणार? नाही, नको. नाही ना, तसंही घरी काय नाहीच आहे. येते येते, रुपाली येते. आली 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 आली. काय रुपडे, किती वेळ. कामाचं बोलू रे, थांब. नमस्कार मॅडम. आ, ते जाऊ दे. आई कशी आहे तुमची? डॉक्टरांचा आताच फोन आला होता. आईचं ऑपरेशन सक्सेसफुल झालंय. अरे वा, हे सगळं तुमच्यामुळे झालं. तुमच्या मदतीमुळे माझी आई वाचली. तुमची आई वाचली हो, आता आम्हाला पण वाचवा ना. म्हणजे अक्का साहेबांना, माझ्या सासूबाईंना पण वाचवा असं म्हणायचं तुम्हाला. नाही, तुम्ही जे मला करायला सांगताय ते थोडस विचित्र आणि अवघड आहे, पण म्हणजे आता तू नाही म्हणणार की काय? हे अगदी चुकीच आहे. झाला म्हणतात गरज सरोव आणि वैद्य बरो. हे पहा, हे अतिशय चुकीचं सांगून ठेवतो मी, तू असं करणार नाहीयेस. अहो नाही नाही, अहो तो माझा स्वभाव सुद्धा नाही. तुम्हाला मी शब्द दिला, तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार आहे. पण मी सांगितलं म्हणून तुम्ही लग्नाला तयार झालात आणि तुमचं लग्न झालं असं नाही होणार इथे. नाही, बरोबर आहे तुमचं. आधी मला अक्का साहेबांशी जाऊन बोलावं लागेल. तुमच्या जाऊबाईंसाठी मला त्यांच्याकडे रितसर मागणी घालावी लागेल, बरोबर ना? तसही नाही होणार. नाही, म्हणजे बहुतेक लग्न अशीच होतात ना. ती बाकी त्यांची. अक्का साहेबांचं जावाई होणं इतकं सोपं वाटतं का तुम्हाला? अक्का साहेब आपल्या सुनांना मुलीसारखं ठेवतात. कालच बोलले ना मी तुम्हाला, त्यामुळे आधी तुम्हाला अक्का साहेबांच्या मनात स्वतःबद्दल जागा निर्माण करावी लागेल. त्यांना वाटलं पाहिजे तुम्हीच त्यांच्या सुनेला सुखात ठेवाल. अहो, मी नक्की त्यांना सुखात ठेवेन. फक्त तुम्ही माझ्या वतीनं त्यांच्याशी बोलाल का? नाही, म्हणजे तुम्ही जर अक्का साहेबांशी बोललात तर त्या माझ्यावर विश्वास ठेवतील ना. आमच्या सांगण्यावरनं अक्का साहेब तुझ्यावर विश्वास ठेवणार? ए, कसं आहे ना, तुम्ही फक्त स्वतःच्या भविष्याचा विचार करू नका हो, माझ्या पण भविष्याचा विचार करा ना. मी माझ्या जाऊबाईंचं लग्न तुमच्याशी का व्हावं, म्हणजे ही धडपड का करते हे सगळं सांगेन लग्न झाल्यावर. पण आता फक्त तुम्ही मी सांगते तेवढंच ऐका आणि तेवढंच करायचं. बोला ना. लक्षात आलं काय करायचं ते? हो, मनी घाता.
आई शुद्धीवर आली असेल ना तुमची? हो जायला हवं. हा उद्या वेळेवर या. हो निघा. सॉलिड डोकं आलं नसतो. आज मला अभिमान वाटतोय की मी तुझा मामा आहे. त्याच्याशी काय बोलायचं होतं ना याचा विचार मी करून आले होते रे. आता घरी जाऊन काय बोलू याचं टेन्शन आलंय. अरे बागेत फुलं आणायला चाललीस सांगितलं होतं. इव्हन अख्खी बाग शोधून झाली असेल. आता घरी जाण्याआधी काहीतरी करावं लागेल. मी जरा घाईतच आहे. हा मी मी येते. बाय बाय. सी यू. मला दोन मोदक घ्यायच्यात. झालं का नैवेद्याचं ताट तयार? हो 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 झालंय. तुम्ही जरा नैवेद्य दाखवता का? हे घ्या. पानं वाढायला घे आता सगळ्यांना. येतीलच ना सगळे आता. बंटीजी आमच्या सोबतच जेवायला बसायचं बरं का? नाही नाही नको. अरे ये बाबा तू माझ्या जवळ बस इकडे ये. चला 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 ये रे बसा. काय रे कोणाला फोन करतोयस तू? रुपालीला फोन करतोय कधीपासून पण फोनच उचलत नाहीये. ते काय नेहमीच आहे तिचं. जाऊ दे तू बस. ते मलाही माहितीये ग पण निदान सणासुदीच्या दिवशी तरी हिने घरी राहायला नको का? हो रे बाबा बस चल. सासूबाई रुपाताईवर जरा लक्ष ठेवायला हवं. नक्कीच काहीतरी शिस्त आहे तिच्या डोक्यात. थांबतो ती आली की बघते मी. अहो या ना. काय बंटी भाऊ हा सावकाश होते अगदी. पुरुष मंडळी तुम्ही सुरू करा. आम्ही बायका नंतर बसतोय. मामंजी मी काय म्हणते नाही सणासुदीचा दिवस आहे. बरेच दिवस झाले आपल्या टेबलावर कुणी वदनी कवळ घेता म्हटलेलं नाही. अगदी बरोबर बोलतेस तू पण आजच म्हणूया की आपण. चला रे सगळ्यांनी मिळून म्हणा. चला वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता तुकाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण दोहे जाणिले यज्ञ कर्म जय जय रघुवीर समर्थ. करा सुरुवात. तुला हे जर काही म्हणता येत नसेल तर हरकत नाही. तू जेवायला सुरुवात कर. नाही नाही आपल्याला येतो जे आपण बोलतो श्लोक नेहमी नेहमीच बोलतो का हा श्लोक बोलतो. मुखी घास घेता करावा विचार कशासाठी मी हे अन्न सेवनार घडो माझी आहातून देश सेवा म्हणून मिळावी मला शक्ती देवा. वा वा कमाल आहे. मराठी असून सुद्धा या बंटीरावांना मराठी संस्कृती अगदी व्यवस्थित माहिती आहे. खूप छान. वा कधी शिकला तो तुम्ही एवढं सगळं? आपण कोल्हापुरात आलो ना तवाच शिकलो. नाही म्हणजे अक्का साहेब आपली अम्मा नेहमी म्हणायची की जी जागा आपल्या पोटापणाला अन्न देते ना त्या जागेला नेहमी आपलं म्हणायचं. त्यात सामावून जायचं म्हणजे तिथले लोक पण आपल्याला आपलेपणा देतात. कोल्हापूरचं आणि आपलं नातं असंच आहे.
वा 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 वा, हे म्हणजे आमच्या कोल्हापूरच्या भाषेत तोडलंच मित्रा, टांग पलटी गोड फरार। बर बर, आता जेवायला सुरुवात करणार आहात की फक्त गप्पाच? अरे हो, चला चला सुरू करा। वा, याला म्हणतात मोदक, मस्त झालेत। मोदक खावेत ना तर आमच्या स्वप्नालीच्या हातचे। दुसऱ्या कुणाच्याही हातच्या मोदकांना तिच्या हातच्या मोदकांची सरस येऊ शकत नाही। खरं तर ना, हे असे मस्त मोदक खाल्ल्यानंतर माझ्या मधला बिझनेस मन जागृत होतो। मला काय वाटतं, आपल्या सगळ्या बिझनेस बरोबर आपण एखादा असा फूड बिझनेस का नाही सुरू करत? अरे बाबा, डोक्याला ताप काय आधीचे कमी आहेत का? आणखी त्यात भर कशाला? अगदी बरोबर आहे। नवीन बिझनेसचा विचार करण्याच्या ऐवजी बिझनेस न करता श्रीमंतीचा विचार कर। येस मामनजी, अहो आता हे काय मध्ये? अगं बरोबर आहे, आपण एखाद्या माणसाला श्रीमंत कधी म्हणतो? कि सर्वसामान्यांकडे जी गोष्ट नसते ती त्याच्याकडे असते। म्हणून स्वप्नलीच्या हातच्या मोदकांचं तसंच आहे ना, म्हणजे तिच्या हातचे इतके चांगले मोदक जर फक्त आपणच खात असू तर हे श्रीमंतीचंच लक्षण आहे, नाही का? बंटीजी, तुम्ही तर म्हणाला होता तुम्हाला मोदक खूप आवडतात, मसा बाजूला का काढलात? नाही म्हणजे आपण तो घरी घेऊन जाणार आहे अक्का साहेब, कारण त्या मोदकाची चव आपल्या जिभेवर आणि मनात कायम साठून राहावी ना म्हणून। अहो, खाण्यात कसली काटकसर, मोदक आवडतात ना तुम्हाला, मग पोटभर खा। स्वप्नाली बाळा, आणखीन वाढ त्यांना, आणि जाताना घरी देखील घेऊन जा। हा हो। पंडे, हो हो देणार तर। चांगले 2-3 वाढ त्यांना। माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा अमराठी माणूस असा बघितला की तो मोदकांवरती एवढं प्रेम करतो। खूप प्रेम करतो आपण, अगदी मनापासून। आता अक्कासाहेबांनी मला पाहिलं की पहिला प्रश्न विचारतील, रुपाली कुठे गेली होतीस? मी सांगणार, मी कुठे जाणार भाबडी, फुलं वेचायला गेले होते, त्यावर पण त्या विचारतील खरं बोलतेस का? मम्मी म्हणेन, मी कधी खोट बोलते का? हवं तर तुमची शपथ घेऊन सांगते। त्याची काही गरज नाहीये।
झाली रिहर्सल नाही झाली असेल तर प्रयोग करूया आता. काय झालं? शब्द फुटत नाहीये. होत असं. मोठमोठे कलाकार असतात ना, त्यांच्या बाबतीत पण असं होतं. प्रयोगाची वेळ आली की घशाला कोरड पडते. पण तू काळजी करू नकोस, तुला पाणी पाजायला अक्का साहेब आहेत ना. चल. कुठे? अगं कुठे म्हणून काय विचारतेस? प्रयोग करायला. अक्का साहेब. बरं का मंडळी, ज्या रुपालीला आपण मगासपासून शोधतोय ती आली. रुपाली कुठे गेली होतीस? नाही 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 रोहित, रुपालीला काहीही प्रश्न विचारायचे नाही हा. आता तिच्याशी जे काही बोलायचं विचारायचं ते मी करणार. तर बरं का मंडळी, रुपाली आपलं मनोरंजन करणार आहे. काय झालं, मी तिला शोधायला बाहेर गेले तर रुपाली बाहेर बागेत तालीम करत होती. तिच्या नाटकात दोनच पात्र आहेत, एक अक्का साहेब आणि एक रुपाली. अक्का साहेब प्रश्न विचारतात, रुपाली उत्तर देते. कुठे होतीस इतका वेळ? अगं संवाद विसरलीस का? कुठे होतीस इतका वेळ? मी ना बागेत गेले होते. मी शोधलं नव्हतीस तू? तुमचं लक्ष नसेल गेलं ना माझ्याकडे, मग मी कशी दिसणार तुम्हाला? अगं मीच नाही, तू सापडत नाहीस म्हणून घरातले इतर मंडळी जाऊन तुला शोधून आले बागेत. नाही दिसलीस तू? नाही म्हणजे मग तू बागेत होतीस का नव्हतीस? का आम्हाला मोतीबिंदू झालाय? जोशी काकू आहेत ना शेजारच्या, त्यांच्या बागेत गेले होते. जास्वंदीची फुलं नव्हती ना आपल्या बागेत, तर मी जास्वंदीची फुलं आणायला गेले होते. जास्वंदीची फुलं? हो. कुठे? हे काय? हे काय जास्वंद? ही तू कमल है. जोशी काकूंच्या बागेत तळ बांधल्याचं आठवत नाही ग मला. म्हणजे हो मी नाही काय फुलं आणली, ही जोशी काकूंनी मला स्वतः दिली ही फुलं. त्यांचा मुलगा जापानला असतो ना, त्यांनी जापानहून कमळाची फुलं पाठवली. जापान का कमल? हमें दिखाओ तो सही कैसा दिखता है. ए बंटी मिश्रा, ये झेंडू का फूल नहीं है, कमल का फूल है, मेड इन जापान. मी गणपतीला वाहून येते ना कमळ. काय तालीम करायची ती करून घे, कारण यानंतर आपण जापानी कमळाबद्दल बोलणार आहोत. कळलं? देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा आणि सहकुटुंब सहपरिवार अशा तुमच्या आवडत्या कार्यक्रमांचे फुल एपिसोड बघण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार प्रवाहच्या YouTube चॅनलला.